राज एज्युकेशन यूट्यूब चैनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। संस्था कामठी येथे तंत्र प्रदर्शनीचे आयोजन केले गेले। शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कामठी येथील तंत्र प्रदर्शनीचे उद्घाटन संस्थेचे प्राचार्य श्री कावडकर साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। या प्रसंगी सर्व शिल्पनिदेशक उपस्थित होते। या तंत्र प्रदर्शनीमध्ये एकूण 45 प्रोजेक्टचा समावेश होता। बेटा इसमें अपन ये मसाले वगैरह पीस सकते क्या? मसाला वगैरह मतलब जैसे दाल, यानी जैसे अपन मिक्सर में करते हैं वो वाला? नहीं वो नहीं, वो नहीं सकते। धनिया वगैरह कर सकते हैं, हल्दी नहीं कर सकते, धनिया मिर्ची ये कर सकते हैं। ये अगर ड्राई वाला कर सकते हैं ना? हाँ, मतलब जो बिल्कुल बारीक पीस है ना, जैसे जो चक्की का काम होता है ना, वो सेम चक्की वाला नहीं, इसमें बोला कुछ मॉडिफाई करके वो सब वो हो सकता होगा तो? हाँ, जैसे मॉडिफाई अगर करेंगे तो हो जाएगा वो। ये इसमें क्या क्या मैकेनिज्म है? इसके अंदर में वो ACDC की वो मड़का वो लगा हुआ है, करेक्ट कन्वर्टर, यानी ये जो लिया आपने पाइप लिया है, इसमें क्या है? इसके अंदर में वही है, क्या मोटर है DC की 200 वाट की, और इसके अंदर वो लगा है कन्वर्टर लगा हुआ है, ACDC का 200 वाट का। ग्राइंड कौन करता है फिर? ग्राइंडिंग व्हील लगा है इसके अंदर में, वो लगी हुई है ब्लेड लगी हुई है, जो उसको हम लोगों ने वैसा शेप में लाया ताकि वो वाइब्रेट हो, वो जो मिक्सर की जो ब्लेड होती है ना वो लगाए हैं, और जो उसको इस शेप में लेकर आया ताकि वो वाइब्रेट करे और वो बारीक पीसे। और मिक्सर की ब्लेड लगाए? हाँ। इसको कितना खर्चा है? तो सर आया मतलब 900-800 ठीक है। त्याच्यामुळे किती वेल्डिंग लागली? म्हणजे वेल्डिंगसाठी तुला किती खर्च आला? पूर्ण एक बॉक्स लागला सर, पूर्ण 800 बॉक्स लागले। आम्ही ना एक्झो कारण तुम्हाला स्टँडवरून तयार केलं आहे, आपण याला आपण बुक्सेल की आपल्याकडे पण ठेवू शकतो का? आणि शोकेसच्या पण प्रकारे वाटलंच तर महिलांना किचनमध्ये पण नाही का ग्लासेस वगैरे वाटी वगैरे ठेवणार प्रकारे यूज करू शकतो। पण ना एक्झो म्हणून का केलं? फ्लिपकार्टचं म्हणत असतं आणि सुरतचं नाव नाही ठेवलं, मला बुक्सेलचं नाव नाही ठेवलं। किचन नाही, एक्झो पण ठेवून तुझा फायदा काय? तुम्हाला लेबर कॉस्ट जेवढी लागली तेवढी, तुमचे जे सगळे रनिंग कॉस्ट, ऑपरेटिंग कॉस्ट सगळ्या कॉस्ट काढा, मग सरांची मदत घ्या वाटलं, आणि सोबत तुमचं प्रॉफिट मार्जिन या सगळ्या गोष्टीचं नाही का जसं का आता का आपलं होतं की आपल्या गावापर्यंत जे आपण करतो त्यात कसं ते मातीचं शुद्धीकरण याच्या सगळं वगैरे करतो, याच्यात आपल्याला परफेक्ट पाहिजे, कारण की सर टेक्निकल लोक आहोत का, याच्यामध्ये एखादीने म्हटलं का नाही मला आता हे आजच्या आज करून पाहिजे, तर तुम्ही रेडी असले पाहिजे आणि त्याच्यात तुमचं प्रॉफिट निघालं पाहिजे। त्यामुळे तुम्हाला असं स्टॅटिंग सांगून का आपण म्हटलं की 900 रुपयाला झाला आणि चुकून तुम्हाला 1000 रुपये खर्च आला असेल तर तुम्ही लॉसमध्ये तुम्ही जाल ना ते, है ना? म्हणून हे कॉस्टिंग वगैरे व्यवस्थित काढून टाक। हे 500 रुपयात नक्की कन्फर्म झालं विथ प्रॉफिट मार्जिन वगैरे सगळं येऊ शकतो? नाही ना, म्हणजे तुझं थोडं जास्त पण लागेल, जास्त पण कारण तुझं ते हे आहे खर्च वाढला ते इथं खर्च काढ कारण सगळ्यांनी आता जे मोठं दिलं इकडे हो तो म्हणजे जसं त्यांनी ते हे बनवलं तसं तू मिनी कटर कटर ग्राइंडर आहे आणि ग्राइंडर कुठे ग्राइंडिंग बिल मग ते लावलं नाही तू ग्राइंडिंग बिल? बिल नाही लावलं सर,
ग्राइंडर ग्राइंडरचे जे छोटे वाले चकडे रहते ना ते पण लागते त्याला ग्राइंडर पण पण ते लावले नाही ना ते लावले नाही ना कटर मशीन ही लागत असेल ना तिला ते कटर मशीन पण लागत असेल ना वूड कटरचं पण तिच्यासाठी ते सपाट वाला ते क्रेन राहते सर ते पाहिजे याला किती खर्च आला त्याला 400 ते 500 रुपये काय काय वापरलं मटेरियल मटेरियल याचा पाईप आहे डीसी मोटर आहे 12 व्होल्टची अडॅप्टर आहे डीसी मोटर कितीला मिळेल डी सी मोटर 180 ते 200 रुपयाला लोकल परचेस केली तर मी इथे जॉईंट कसं मारला जॉईंट हे ग्लूने मारला ग्लम सीलने मारला कट करून टाकू कटर कम ग्राइंडर असं शब्द घेऊन घ्या ना हँड कटर आणि ग्राइंडर म्हणजे कसं होतं की आता तू कटिंग येतो बघ झालं ना ग्राइंडिंग पण करते ग्राइंडिंग ठीक आहे आपल्याला थोडा आवाज जोरान काढायचं बेटा ज्याने आपल्याला हे कार्डबोर्ड कापता येते अजून आपल्याला सांगताना आहे ना आता की सांगा माझं नाव हे आहे मी हायर ट्रेडचं आहे आणि माझ्या प्रोजेक्टचं नाव हे आहे इथपासून स्टार्ट करतो ठीक आहे माझं नाव आशिष गडबोले मी आय टी आर फिटर ह्या ट्रेडमधून आहे माझ्या प्रोजेक्टचं नाव सर्क्युलर सॉ आहे ओके सर स्टार्ट करू बैलगाड़ी असं फक्त म्हणजे शोसाठी वगैरे आपण घरामध्ये ठेवू शकतो जर आपल्याला दुसरं म्हणजे
तर आपल्याला हे बंद न करता दुसऱ्या रूममध्ये गेलं तिथे बंद होते. हां दुसऱ्याच रूमचे चालू मी मागच्या लाईट बरोबर नाही लागत. आलो आपण इथं दुसऱ्या सेक्शनमध्ये लास्ट मस्त करायला पडेल हा चालू जर आपल्याला वापस जायचं आहे तर दुसरी कमी जर आपल्याला जर आता करतो म्हटलं तर आता गोडाऊनच्या हिशोबाने वायरिंगच्या हिशोबाने जर छोटं दूर आहे तर बरं हे तीन कंपार्टमेंटसाठी झालं परत जास्त कंपार्टमेंट वाढत जाईल आणखी एक एक स्विच तसं एक एक लाईट एक एक स्विच आणि एक एक लाईट. फायदा म्हणजे आपल्याला आता आपण समोर गेलो तर आपले हे लाईट चालूच राहील इथून इलेक्ट्रिसिटी कोणता काम पण नसून तरी लाईट इकडली इलेक्ट्रिसिटी असून वायर त्याच्यामुळे नाही का समोर गेलो आपण त्यापेक्षा हा पण म्हणजे जिथलं काम आहे ज्या तुमचं काम आहे त्या तुम्हाला आपल्याला इलेक्ट्रिसिटी भेटेल त्याची आपल्याला तसा तसं इलेक्ट्रिसिटी वायर नसा कॅल्क्युलेशन आहे म्हणजे सगळं आता एखादं बुडवणं आहे इथपासून इथपर्यंत एक बुडवणं आहे. हां आता हा स्पॉटला हो म्हणजे जर इच्छा आहे तर हे बटन सोडण्याची इच्छा कनेक्शन येतं आम्ही हा बटन कनेक्शन आपलं म्हणजे रूम नंबर 20 पर्यंत गेलो आणि मग आता मला वाटलं की इकडच्या गेटमधून मी बाहेर गेलो तिथं आता आतमध्ये अंदाज गेलो इथून आल्यानंतर परत तिथे जेव्हा येईल तेव्हा बाय डिफॉल्ट हे सुरू राहील की आपल्याला हे इथे पण बटन दाबायला लागेल आपल्या इकडे सगळं बंद बंद होऊन जाईल जसं जसं आपण समोर जाऊन तसं मानसी आपल्याला बंद करता येईल आणि समोर चालू करता येईल म्हणजे आपण जिन्याचं जिना नाही नेहमीच जुना वायरिंग किंवा गोडाऊन वायरिंग हॉस्टेल वायरिंग नाही मी म्हटलं हा तिकडून बंद हे आहे ना त्याच्यासाठी आहे आपल्या जिन्यामध्ये लागते जिन्यामध्ये लागते याच्यासाठी हे एका ठिकाणावर तुम्ही ऑपरेट करू शकतो स्टोरमध्ये असेल तीन जबरदस्त नाही सर त्याची एवढी स्पीड आहे तर निघून पण येईल नाही निघत ते पहिले ते जेव्हा चिपक ते गॅपमध्ये ओळखून जातो याला अजून ते काही ते स्टॉपर लावत नाही ते काही खाली खाली पडते खाली पडते चांगली डिझाईन आहे किती मध्ये पडलं काही खर्च आहे सर अशी मोटर 350 आहे आणि बॅटरी आपल्याला 150 आहे आणि याला वायरची गरज नाही ना ते फक्त बॅटरी हे लावलेलं होतं याच्या कनेक्शनच्या आतमध्येच केलं रिचार्जर बॅटरी टाकली हा सर चार्जर मागला आणि हाईट किती ठेवली आहे तुम्ही त्याची टोटल हाईट किती आहे त्याची हाईट सर आपण वाढवू पण शकतो म्हणजे 6 फुटाचा व्यक्ती खाली न वाजता गेलं करते हा सर बसून पण करू शकतो चार्जिंग करायला तर आपण अर्धा तास कमी झाला आपल्याला 2 तास लागले 12 वॉट नाही ती लहान ते 9 वॉटचे भरून आपण जर घरात आलो आहे तुझं नाव सांग पहिले माझं नाव सत्यम आहे सत्यम जाधव मी इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये आहे सेकंड इयरमध्ये
हे रिमोट हा रिमोट कंट्रोल स्विच आहे आणि आपण लाईट ऑफ ऑन करू शकतो, कंट्रोल करू शकतो किती पण 10 मीटर 15 मीटर. त्याचा फायदा जर आपण कुठून थकून आलो बाहेरून तर आपल्याला बोर्ड जवळ जायची काही गरज नाही, दुरूनच हे ऑन ऑफ करू शकतो आपण थकूनच जातो. पण ते मग रिमोट जवळच पाहिजे लागेल नाही, मोबाईलनी पण करू शकतो, त्याच्यासाठी अलग सेटअप लागतो. हा फक्त बेसिक मॉडेल आहे, मी तुम्हाला बनवून दाखवून देईन. जर तुम्हाला तो पण बनवायचा असेल तर मग बनवून देणार. कनेक्शन आता कंटिन्यू 24 घंटे चालू ठेवा, 24 घंटे कधी पण चालू किती पण वेळ नाही, रिमोटनी दाखवण्यासाठी आहे. बटन जर बंद केला तर आता चालू करून द्या, असं नाही होणार ना. पण पॉवर जाणं चालू नॉर्मली पण मला वाटलं मला रिमोटली नाही करायचं, मला मॅन्युअली पण करायचं, मॅन्युअली पण झालं करू शकतो आपण. त्याच्यासाठी नवीन सेटअप लागतो ना सर, हा फक्त मी बेसिक मॉडेल दाखवलाय. नवीन नवीन म्हणजे कसा, म्हणजे आता तो असाही चालू व्हायला पाहिजे होता पण बटन दाबल्याबरोबर ठीक आहे. आता फक्त याच्याने दाब त्याच्याने बंद होतं. हा एक रिमोट कंट्रोल स्विच आहे, त्याला ऑन ऑफ आपण जागेवरून करू शकतो. त्याच्याने जसं आपला फॅन आहे, फॅन घुमत आहे, त्याच्यासाठी अलग सेन्सर लागतो, हा अलग सेन्सर आहे. सेन्सर कितीला भेटते? म्हणजे फक्त सेन्सर का पूर्ण बोर्ड? पूर्ण बोर्डचं सेटअप बिघडायचं, याच्यावरचा जो मटेरियल आहे. फक्त ते सेन्सर काम करताय का पूर्ण बोर्ड काम करत? पूर्ण बोर्ड काम करतो. किती दिवस आहे सर? हा मटेरियल झाला आहे, 400 झाला मटेरियल लागला आहे. हा ट्रान्सफॉर्मर जास्त ऑटोमॅटिक करायला लागेल, त्यासाठी जिम लागावं लागेल. जिम ऑटोमॅटिक करा काय म्हणते ऑटोमॅटिक जिम ऑटोमॅटिक गोळी खाल्ली किंवा जर ठीक आहे चांगलं. एक आपलं पॉझिटिव्ह आहे, एक निगेटिव्ह आहे. ते कधी थोडासी हलचल झाली तर ते अलाराम असते. AC to DC सप्लाय. दिवाळीसाठी डेकोरेशनसाठी माझं नाव समीक्षा सुंदर. आमच्या प्रोजेक्टचं नाव आहे ना, मॉडेल आहे पॉवर हाऊस. म्हणजे कोळसा जाळून वाफ तयार करायची आणि त्या वाफेपासून मोटर फिरणार आणि मोटरपासून जनरेटर फिरणार, त्यातून आपल्याला आउटपुट मिळणार तर लाईट्स लागणार. आम्ही ते कोळसामध्ये जाणं पॉसिबल नाही, कारण की तेवढं सेटअप करता येत नाही, म्हणून आम्ही ते बॅटरीचा उपयोग करतो. आणि हा डीसीचा आउटपुट काढायला स्विच पॉईंटमध्ये तो पॉवर प्लॅन्टचं थोडं हे दाखवलं पाहिजे ना, थोडंसं हे घरगुती आहे का हे की खूप मोठा? नाही, पॉवर प्लॅन्टच दाखवलं नाही, म्हणजे कसं छोटासा पॉवर प्लॅन्ट घरापुरता कोळसा आणून जाळावं लागेल, दूर करावं लागेल. त्याच्यानंतर या पॉवर प्लांटची आवश्यकता नाही. युनोने सांगितलं आहे की तुम्हाला कुठेही कोळसा जाळायचा नाही, कुठेही पॉल्युशन झालं नाही पाहिजे. जितके तुमचे याचे उत्पन्न आहे, उत्पादन आहे, ते वापरायचे नाही. त्याच्यामुळे तुम्हाला सुलभ म्हणजे तुमच्या ज्या जुन्या पद्धती आहेत त्या सर्व बंद करायच्या. हे कसं कोणत्या पण प्रोग्रामच्या बाहेर अगर आपल्याला म्हणजे लोकांचे हात सॅनिटाईज वगैरे नाही राहत, आता कोरोनाच्या ह्याच्यामध्ये सर सगळ्यांना सॅनिटायझरची आवश्यकता असते. तर कोणत्या पण प्रोग्रामच्या बाहेर घराच्या बाहेर या
की कोणत्या पण इव्हेंटमध्ये बाहेर असा लावून द्यायचा प्रोजेक्ट आणि हात समोर गेला की थोडंसं सेंट द्यायचं रहते सेन्सरवरती गेला सेन्सर सेन्सर याच्यामध्ये अप्रॉक्सिमेटरी सेन्सरचा यूज केला आहे किती किती डिस्टन्स पण कव्हर करतो सर ते रेंजनुसार राहते त्याची रेंज काही ॲडजस्ट करू शकतो आपण आणि अजून हा तुमचा मेकॅनिकल दुसऱ्या ठिकाणी वापरता येईल का हे सॅनिटायझरसाठी झाला आता सॅनिटायझर पुढे वॉटर डिस्पेन्सर पण येते याच्यामध्ये आता याच्यामध्ये याच्या अंदर एक बॉटल आहे त्याच्या अंदर आपण वॉटर पण टाकू शकतो हे वॉटरसाठी पण यूज आहे लोक कसं आहेत ते इथे वापर करताना म्हणजे थोडं बाहेर जेवणाला जात गेले की नळ सुरू ठेवतात तर त्या ठिकाणी वगैरे याचा वापर करता येईल ना हो यूज होते ते वॉटर डिस्पेन्सर त्या त्या दृष्टीने विचार करत होता कारण की सॅनिटायझरची आहे ना आता कसं नाही हां पण आता ते तखड्याचे डिझाईन झालं तुझं ते कॅटरिंगवाल्यांना वगैरे खूप फायदा आहे कारण वॉटर ए टी एम सारखं वॉटर ए टी एम लोक काय करतात माहिती का जवळपास नळ सुरू केला याच्या आतमध्ये सॅनिटायझर टाकला आहे तर सॅनिटायझर पाणी टाकलं तर पाणी पाणी आणि पाण्याची क्वांटिटी तू डिसाईड करून ठेवू किती पाणी आपल्याला पाहिजे का एक हात दिवस तरी लागते नाही हात समोर राहिलं तर जेवढं पाहिजे ना नाही त्या त्याची तू डिसाईड आणि डाऊन टाकतो लागेल कारण कसं आहे काही लोकांना असेच हात टाकून घेतात वा पाणी निघते असं पण आहे बरं ते लोक म्हणजे आपल्याकडे टायमर पाहिजे टायमर पाहिजे त्याला ठीक आहे चांगलं याच्यात पण अजून दुसरं प्रॉडक्ट मॅक्रोमा कसं हे जे आहे ना म्हणजे ज्यूस टाकते ज्यूस पण टाकते कॉफी टाकते कॉफीसाठी तुला डिझाईन करावं लागेल पण ज्यूस वगैरे ट्राय तर की बाहेर हे करते त्यामध्ये आपण काय यूज केला सेन्सर कुठला यूज केला आय सेन्सर यूज केला सध्या याच्यामध्ये मतलब डोळ्यावरती टाकत म्हणजे आयवरून टाकत आहे म्हणून ते आय आर सेन्सर यूज केला आहे त्यामध्ये त्यामध्ये सेन्सर पण आहे तर गाडीला जर आली तर त्याला पण तो सेन्स करते म्हणजे कोणत्या पण कंडिशनमध्ये तुम्हाला जर म्हणजे ॲक्सिडेंट बसला तो हा गॉगल लावावाच लागेल प्रत्येक वेळेस नाही सर असं नाही जेव्हा आपण ड्राईव्ह वगैरे करतो तर आपल्या समोर राहणार आणि ते आपल्याला कॅच करतो त्यामुळे कारण सोपं वगैरे आली तर तो डायरेक्टली एका हॉलमध्ये मतलब सायलेंट होऊन सिग्नल वगैरे देऊन तो स्टॉप होतो ॲक्सिडेंट कंडिशन कोणत्या पण जेव्हा स्टॉप हायर सेन्सरचं काय रेंज असतो चोट लागेल कसं रेंज म्हणजे फाईव्ह मीटर जेव्हा आपण तिथे बसतो त्यापर्यंत तो हे करू शकतो झोपलं तर बंद कारण गाडी पहिले लाईट आणि फॅनचं सांगतो हां फॅन तुझ्यामध्ये असं वाटतं की ते मोबाईलने चालू होत आहे का लाईट आणि फॅनची लावून दाखवा खर्च किती लागला खर्च किती लागला 200 कारण कसं अशा टाईपचे डिव्हाइसेस आता मार्केटमध्ये आहेत ना त्याची किंमत जवळपास 450 त्याच्यापेक्षा कमी किमतीत आहे तर बरं आहे याची हवा वाढवून चांगलं
जसं दात गुडल्या गुडल्या आवाज सर्किट आला पाहिजे नाही कसं मारलं पाहिजे नाही बॉक्स बरे जुन्या काळात पिक्चर बंद होते का मारता येईल का त्याला असं ठीक आहे म्हणजे हा डोर आला माझ्या त्यामध्ये तुम्ही एक ॲडव्हान्समेंट करू शकता फेस डिटेक्शन लावायचं ऑलरेडी आपल्या घरातल्या सगळ्या फेस त्याच्यामध्ये ठेवायचे याचे उपयोग नाईटला जास्तीत जास्त होतो जसं की रोपे या आपण आपण घराच्या बाहेर पण असं लावू शकतो आपण कुठे पण आलं यूज करू शकतो म्हणजे त्याच्यामुळे मला असं काय वाटलं पहिल्यांदा प्रोजेक्टमध्ये की हे इंडिकेटेड ट्रान्सपोर्ट सिस्टीम वगैरे असतात हा टेबल स्क्वेअर टाईप टेबल ₹1500 बॉटम कॅन स्टँड छोटी आहे पण ही कामाची कारण ही आपल्याला कुठं बस एवढं स्टूलवर फिरावं लागतं स्टूलवर मग ते बरोबर खाली पाणी खाली पाणी सांगते एक चैन तर लावली त्याला उसको नीचे व्हील लगा देना चार व्हील स्टॉपर वाला है ना इसको इजीली मूव कर सकते हैं अपन याच्यात पाईप तो लहान आणि याचे वापरू शकला असता ते चांगले दिसले असते लहान पाईप स्टीलचे जर का वापरले असते तर आणखीन जास्त हे झालं असतं प्रत्येक ऑफिसमध्ये एक पाहिजे आपल्या संस्थेसाठी बनवतो लक्षात
आपण 600-700 लावून विकू शकतो. ते आता कार्बन डिसऑर्डर म्हणून आपण स्टोरेज फुल हा आयटम सोल्ड आहे सर. हा आयटम सोल्ड आहे. सर ना पहिलेच घेतला वाटतं. आवाज करके थोड़ा सा आगे बुक करेंगे छोटे और अगर किसी का छोटा सा खेत है तो वो भी इसको मतलब थोड़ा चीप रेट में परचेज करके. इसका कॉस्टिंग सर 700 हम लोगों का कॉस्टिंग है. 1200 हम लोगों ने इसका पैसा मेकअप वाले सर. याच्यामध्ये आपण मॉडिफाय करू शकतो. मॉडिफाईड करता येते. आणि आपल्या घरमध्ये परत बाग आहे समजा सर खेत में यूज कर रहे तो वो टायर को हटा के वहाँ पे मेटल का सीट आणि इथं पॅडल लावून दुसरं आणखी अटॅचमेंट लावता येईल. सीट बसून पॅडल म्हणजे आपण वेस्ट मधून याचा स्टडी टेबल डायनिंग टेबल असा मल्टीपर्पज यूज होऊ शकते. वर्टिकलमध्ये उभा राहू शकतो. हे आपल्या आयट्यासाठी सर डिझाईन केलेला टेबल आहे. नवीन आयट्यामध्ये आपण या पद्धतीचा इन्क्लुजन प्रत्येक पोराला 20 पोरं म्हणजे सांगितलं मी बनवून देऊ शकतो. 3000 हा मार्केटमध्ये सर 3500 प्रॉडक्ट आहे. 3500 प्रॉडक्ट आपल्या कुठलं स्किलही मिळेल. आपल्या कमी याच्यात मिळेल. मास प्रोडक्शन मध्ये सर आपल्याला प्युअर टेस्ट मध्ये म्हणजे एक सिंगल याच्यासाठी वेरी गुड.